माजी आमदार वसन गीते आणि सुनील बागुलिया भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज भाजपचा त्याग केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते आज शिवबंधन बांधतील. हे दोघेही मूळ भाजपाचे नाहीत, अन्य पक्षातील आयत नेत्यांचे पॉलिटिकल इंजिनिअरिंग भाजपच्या सत्तेचा पाया आहे. गीते बागुल यांचा पक्षत्याग भाजपाच्या सत्तेच्या या पायाला सादरा असल्याने त्याला मोठे राजकीय महत्व आहे. या भरगच्च्या पत्रकार परिषदेत मी स्वागत करतो. आणि जसं आपण मगाशी म्हणाला की काय सांगायची आणि बोलायची गरज नाही. नाशिक शहराच्या राजकारणातले, समाजकारणातले, कामगार क्षेत्रातले दोन दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत आणि मी ओळख करून देणं त्यांची बरोबर नाही. कारण वसंतराव गीते तुम्हाला माहिती आहे, सुनील बागुल आहे, या दोन्ही प्रमुख नेत्यांनी ते कोणत्या पक्षातून प्रवेश करतायत वगैरे हे मला बोलण्याची गरज नाही. ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, ते आपल्या घरी पुन्हा येत आहेत आणि एका चांगल्या वातावरणात ते शिवसेना परिवारामध्ये पुन्हा प्रवेश करतायत. आपल्या सगळ्यांचं उपस्थितीत या व्यासपीठावर शिवसेनेचे नाशिक शहरातले, जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा सोहळा हा अगदी आनंदानं पार पडतो. सगळे अगदी एक दिलानं, प्रेमानं, बरं का, एकमेकांबरोबर बसलेलो आहोत. आम्ही सतत एकमेकांशी बोलत आहोत. काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर सुद्धा वसंतराव गीते आणि सुनील बागुल यांची चर्चा झाली, वर्षावर बैठक झाली, तेव्हा प्रवेशासंदर्भात निश्चिती झाली. त्यानंतर आम्ही सातत्याने बोलतोय, काल रात्रीही चर्चा केली, आज हा त्यांचा प्रवेश होतोय. कारण नाशिक आहे, हे नाशिकच्या समोर चित्र येणं गरजेचं आहे. पण हा प्रवेश सोहळा आटपल्यावरती हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन परत माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतील, त्याच्याबरोबर आमचे इतर पदाधिकारी असतील. आणि नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा, एक भक्कम गड बनावा, अभेद्य गड बनावा, यासाठी या दोन्ही नेत्यांचं योगदान यापुढे फार महत्वाचं राहणार. श्री गीते आणि बागुल यांना शिवसेना नवी नाही आणि आम्हालाही ते नवीन नाही, त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही परकेपणा असण्याचं कारणच येत नाही. सगळे एकमेकांना माहिती आहे, नाशिक माहिती आहे, शिवसेना माहिती आहे. मी माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं श्री वसंतराव गीते आणि सुनील बागुल यांचं शिवसेना परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना त्यांच्या येण्याचं मनापासून स्वागत केलं आहे. मला सतत लोकं भेटतायत, सांगतायत. आणि खरोखर जेव्हा एखाद्याचा प्रवेश बाहेर होतो तेव्हा अनेक मतभेद असतात, पण मला इथे प्रथम असं दिसलं की इथे कुठले मतभेदच नाही आहे, की ताबडतोब हे लोक आपल्या घरी आले पाहिजेत आणि आपल्या ज्या काही काळापासून जे आपल्याला दुरावलेले आहे ते नातं आता आपण परत वाढवलं पाहिजे, ही भावना नाशिकमधल्या शिवसेनेमध्ये आहे, याचा मला आनंद आहे. मी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याशी चर्चा केली आणि सगळ्यात पहिलं स्वागत त्यांनी केलं, जिल्हा प्रमुखांनी केलं, विलास शिंदे आमचे, बरं का, करंजकर, सगळ्यांनी, अगदी आमचे भाऊ अजय बुरुस्ते, प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की ताबडतोब वेळ लावू नका, हे आपले लोक आहेत, आपल्या घरी आले पाहिजे. मी त्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा ते भगव्या शालीखाली आलेले आहेत, आता ही शाल अधिक उबदार होईल, तेजस्वी होईल.
नाशिकची. आणि आमचे प्रयत्न राहतील की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्यासंदर्भात, पण अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असतो, ग्रामपंचायती आहेत, इतर काही अशा लहान निवडणुका असतात, तिथे कार्यकर्त्याला सामावून घेणं हे अनेकदा कठीण असतं. शेवटी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या मोठ्या स्तरावर लढतात, तिथे स्पर्धक खूप कमी असतात, कार्यकर्ते कमी असतात लढणारे. पण स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की एकत्र लढण्याचा, आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश मिळेल या संदर्भात ऐक्य राखण्याचं. फक्त आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही गप्प आहोत, पण आम्ही जर आमची तलवार उपसली तर अनेकांना पळताप होईल थोडं होईल, पण आम्ही अत्यंत संयमाने घेतो आहे. तुम्ही आमच्या मागे ईडी लावा, सीबीआय लावा, किंवा सीआयए लावा, केजीबी लावा, युनो लावा, आम्हाला काही फरक पडत नाही. या राज्याचं सरकार हे 5 वर्ष टिकणार आणि पुढलीसुद्धा निवडणूक आम्ही एकत्रपणे जिंकून सत्तेवर येणार हे आमच्या मागे ईडी आणि सीबीआय लावणाऱ्यांनी पक्क लक्षात ठेवा. आज संध्याकाळी वसंत गीते आणि बागुल हे मुख्यमंत्र्यांना भेटतील, त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इकडले पदाधिकारी असतील, आणि त्यानंतर त्यांच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या आपण देणार आहोत त्याचा निर्णय होईल. पण मगाशी इथे येण्यापूर्वी मला मुख्यमंत्र्यांचाही फोन होता आणि त्यांनीही त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. प्रवाह बदलतो आहे, हवा बदलते आहे, आणि जसं आपण म्हणा अजून काही ते तुम्हाला आता स्वतः नंतर वसंत गीते आणि आमचे सुनील बागुल आणि शिवसेनेचे पदाधिकारी सांगतील अजून महानगरपालिकेत काय होणार आहे, जिल्ह्यात काय होणार आहे. पण आत्ता माझ्यासमोर जी नावं आहेत ज्यांनी प्रवेश आत्ता करतायत किंवा करणार आहेत, त्यात शोभा मगर आहेत, प्रकाश दायमा जे भाजपाचे जिल्हा चिटणीस आहेत आणि नामको बँकेचे संचालक आहेत, हे सुद्धा प्रवेश करतील. आणि या सकाळपासून कालपासून भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख लोकांनी संपर्क साधला आहे आणि त्यांना शिवसेनेमध्ये सक्रिय व्हायचं आहे, काम करायचं आहे. महापालिकेच्या प्रक्रियेतले किंवा महानगरपालिकेतले अनेक महत्त्वाच्या लोकांचा त्यात समावेश आहे. नक्की राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय हा प्रलंबित नसून हा प्रलंबित ठेवलेला विषय आहे. घटना या देशाच्या घटनेला काही लोक महत्त्व देताना आम्हाला ज्ञान देतात. जर राज्य आणि देश घटनेनुसार चालावं असं सगळ्यांचं म्हणणं असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने आधी घटना पाळायला पाहिजे. घटनेने राज्यपालांना जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारात स्पष्ट सांगितलं आहे कॅबिनेटच्या शिफारसी आणि कॅबिनेटचे निर्णय हे राज्यपालावरती बंधनकारक असतात. जर 12 आमदारांच्या शिफारशी त्यातले एक आमदार आमचे बसलेत नाही हे का, म्हणजे जून महिन्यामध्ये या नेमणुका व्हायला हव्या होत्या. तुम्ही 12 जागा विधान परिषदेतल्या रिकाम्या कसा काय ठेवू शकता? आज 10 महिने होत आले, तुम्ही हे घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का? घटनात्मक पदावर बसून तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो की जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर मी सही करणार नाही किंवा अशा प्रकारच्या काही सूचना किंवा आदेश राज्यपालांना आले आहेत काही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, मग आम्ही त्यानुसार लढाई लढू. पण 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आणि या महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा अपमान आहे. हे जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, जर ते महाराष्ट्राचं काही देणं घेणं लागत असतील, जर त्यांचा घटनेशी काही संबंध असेल तर त्यांनी राज्यपालांना जाऊन सांगायला पाहिजे. राजकीय मतभेद, राजकीय लढाई आम्ही लढू, पण तुम्ही घटनेचा खून करू नका. त्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ असं नाव द्या असा कॅबिनेटचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करून तो आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे. आता असं आहे की जे भारतीय जनता पक्षाचे लोक संभाजीनगर शहरासंदर्भात आग्रह धरतायत त्यांनी त्या संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अद्याप नाव का दिलं जात नाही हा प्रश्न आहे.
संभाजीनगर संभाजीनगरच आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये काय मतभेद नाही आहे. काँग्रेसवाले जे विरोध करत आहेत ते मनातून सुद्धा छत्रपती संभाजीराजांचेच भक्त आहेत. दुसरं असं आहे की ठीक आहे, संभाजीनगर संदर्भात काँग्रेसच्या मंडळीने भाजपच्या मंडळीने काय प्रश्न उपस्थित केले, पण संभाजीनगर हे आज आपण बोलतो आहोत हे बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं संभाजीनगर आहे, हे भाजपवाल्याने विसरू नये. बिहारमध्ये एक औरंगाबाद आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो. बिहारमध्ये एक औरंगाबाद नावाचा मोठा जिल्हा आहे. गेल्या काही महिन्यापासून त्या औरंगाबादचं सुद्धा नामांतर अशा प्रकारे करावं हिंदू धर्माच्या अनुसार अशा काही मागण्या होत आहेत. त्या औरंगाबादचं नामांतर करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे बिहारमधल्या, ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बिहारमधल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण नितीश कुमारांनी त्या औरंगाबादचं मी नामांतर करणार नाही बिहारमधल्या अशी स्पष्ट भूमिका घेतली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी तशी भूमिका कधीच घेतली नाही. आम्हाला संभाजीनगर करायचं आहे. फार ही दुर्दैवी घटना आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी 40 दिवसापासून जे आंदोलन करतायत आणि तिथे सुद्धा 50 शेतकरी मृत्यू पावलेत किंवा आत्महत्या केल्यात, त्यांच्याकडेही केंद्र सरकार लक्ष देत नाही. ते तर समोर त्या खून आहेत, ते खरं म्हणजे त्या आत्महत्या नाही, ते खून करते सरकार. महाराष्ट्रात सुद्धा अशा काही दुर्घटना घडलेल्या आहेत आणि सरकार त्या संदर्भात, मी सरकारमध्ये नाही पण सरकार जे करते ते मला दिसत आहे, सरकारने अजून मार्ग काढायला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांचं संदर्भात योजना आहेत त्या राबवायला पाहिजे. आणि मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भात सतत बोलत आहेत आणि काम करत आहेत. माजी आमदार वसनगीते यांचा हक्काचा एक प्रभाग आहे. तेथील 3 नगरसेवक त्यांच्या जनसंपर्कामुळे निवडून आले आहेत. त्यात त्यांचा मुलगा प्रथमेश गीते माजी उपमहापौर आहे. श्री बागुल यांचा रामवाडी लगतचा परिसर हक्काचा प्रभाग मानला जातो. त्यांच्या मातोश्री सध्याच्या विद्यमान उपमहापौर आहेत. आजी माजी उपमहापौरांनी भाजप सोडला या संदेशातून गीते बागुल यांना मानणारे अन्य नगरसेवकही हा मार्ग स्वीकारू शकतात. दुसरीकडे शिवसेनेत जुनी टीम एकत्र येऊ लागली आहे. नवे नेते सक्रिय होत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गुरुवारी नाशिक दौऱ्यात त्यांनी शिवसेनेचे नूतनीकरण होत आहे असे विधान केले होते. श्री गीते व बागुल यांचा शिवसेना प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीचा भाग म्हणून होत आहे, त्यात भाजपाचे नुकसान आहे. वसनगीते व सुनील बागुल हे दोन्ही नेते भाजपमध्ये गेल्यापासून नाराज होते. त्यांना सुरुवातीला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते, मात्र त्यानंतर नव्या कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आले नाही. शिवाय स्थानिक आमदार देवयानी फरंदे यांना पक्षाने झुकते माप दिले, त्यामुळे या दोन्ही नेत्यांनाराजी होती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या दोघांच्या प्रवेशाने शिवसेनेला महानगरपालिका निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. नाहीये, मी 35 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं आणि 35 वर्ष शिवसेनेमध्ये काम केल्यामुळे शिवसेनेमधले जे काम आहे ते आक्रमक असतं, फास्ट डिसिजन असतं आणि तिकडे थोडं स्लो काम करावं लागायचं. ते त्याच्यामुळे मी फक्त शिवसेनेमध्ये आलो. नाही भाऊ, माझी कोणावर नाराजी नव्हती, कारण भाजपामध्ये माझ्या आईला उपमहापौर केलेले, माझ्या मुलाला पद दिलेलं आहे, त्याच्यामुळे माझी त्यांच्यावर कोणावर नाराजी नव्हती. अच्छा, काम करायला तिथे ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नव्हतं, एवढा एकच विषय माझा, बाकी काहीच विषय नाही.